महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे. याआधी 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. कोर्टात दोन्ही बाजूकडून शपथपत्र दाखल करण्यात आलंय. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला 3 ऑगस्टला होणार आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद या दिवशी कोर्ट निश्चित करणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का हे देखील स्पष्ट होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.